शुभ सकाळ, गुड मॉर्निंग, नमस्कार, शुभ प्रभात. यार आता आपण बद्रीनाथमध्ये असणाऱ्या खरं तर एक आश्रम या आश्रममध्ये राहिलो होतो. शंभू आहे, शंभूला घेऊन मानाला गेलो होतो का. पण यार शंभूचा आत्ता बघितलं तर टायर पंक्चर झाला आहे बघा. तर आता आपल्याला बद्रीनाथ या ठिकाणी असणाऱ्या श्रीभद्र विशालचं पण दर्शन घ्यायचं आहे. तर त्या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे, तर त्या ठिकाणी आपण गरम पाण्याच्या कुंडामध्ये आंघोळ करून तसंच वरती दर्शनाला जातोय. चला तर मग जाऊया बद्रीविशालचं दर्शन. सकाळचं यार या ठिकाणचं वातावरण पाहू शकता, पूर्ण धुके पडलेली आहेत. आणि आपल्याला मंदिराच्या दिशेने जाण्यासाठी आणि ते एक नवीन कॉरिडॉर खरं तर होत आहे. या ठिकाणी काम चालू आहे, पाठीमागं जे पाहताय ना ह्याचा एक डीपी प्लॅन तयार केलेला आहे डिजिटल 3D मध्ये. तो समोर लावलेला आहे, इतकं भारी वाटतोय ना 3D मध्ये. बघूया तो कधी होईल. अडचणी तर या ठिकाणी खूप येत आहेत. तर आपल्याला मंदिराच्या दिशेने जायचं आहे, मंदिराच्या दिशेने जाऊया. त्या ठिकाणी गरम पाण्याच्या कुंड्याचं पहिल्यांदा आंघोळ करू. जागोजागी अशा चेकपोस्ट आहेत, अशा ठिकाणी पोलीस बसलेले असतात. या ठिकाणी आहे ना गर्दी होते म्हणून या ठिकाणी चेकपोस्ट आहे. कोतवाली श्री बद्रीनाथ जन पैदल मार्ग, जो की यार मित्रांनो मी तुम्हाला 3D प्लॅन म्हणत होतो ना. श्री भद्रधाम की बढ रही है भव्यता, अपार आपके सहयोग के लिए हृदय से आभार. हा 3D प्लॅन आहे. ह्या अशा रीतीनं या ठिकाणचा परिसर होणार आहे हे पाहू शकता. काम देखील त्या पद्धतीनं या ठिकाणी चालू आहे, कधी पूर्ण होईल माहिती नाही. हे पाहू डोंगर बघा, डोंगर नाही म्हणताय ना याला पहाडी, पहाडी बघा. हे बडे बडे पहाड त्यावरती असणारे हे धुके देखील लिहिलेलं होतं, पंचीकरण करून घ्या. पण आपण केलेलंच होतं त्यामुळं काय आपण काही केलेलं नाही आहे. पहिल्यांदा गरम कुंड कुठे त्या ठिकाणी आंघोळ करतो आणि मग आतमध्ये दर्शन घेतो. ठिकाणी जे तुम्ही पंचीकरण करताना ते पंचीकरणचं इथं चेकअप केलं जातं आणि ते बघितलं जातं, नंतर तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते. आता त्यांनी मला विचारलं की भाई त्याला पंचीकरण, आता मी तर काल केलेलं होतं पण त्याची चिठ्ठी आहे ना ते काही सोबत नव्हती माझ्याबरोबर. तर मी म्हणलं हे लेकिन आभी, आणि ती त्यांनी मला एक चिठ्ठी दिलेली होती हे लेकिन मी रूम पे आहे. ते म्हणलं ठीक आहे यार मग जाव तुम. हा रूट आहे, हे तुम्ही पाहू शकता. नमस्कार, अखेर दर्शन झालंच बद्री विशालच. जय श्री बद्री विशाल. यार मंदिराच्या दिशेने जात असताना आहे ना आपल्याला पहिल्यांदा हा पूल लागतो, या पुलावर ना आपल्याला जायला लागतं. समोर जे पाहताय ना हा नजारा यार, इथपर्यंत येण्यासाठी किती कष्ट सोसावे लागले, काय काय यार शब्दात रूपांतर करू शकत नाही. बद्री विशाल की जय. आणि आपल्याला या ठिकाणी खरं तर खाली जायचं आहे गरम कुंडाच्या पाण्यामध्ये, पहिल्यांदा स्नान करायचे, आंघोळ करायचे आणि नंतर आपण मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाणार आहे. तर यार मित्रांनो हे तपकुंड आहे, या तपकुंडाच्या दिशेने आपण निघालो आहे. या तपकुंडात आपल्याला देखील स्नान करायचं आहे. मग स्नान करूनच आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घ्यायला लागणार आहे किंवा घ्यायला जमणार आहे. किती लोक आहेत या ठिकाणी स्नान करण्यासाठी, नंबर लागायचा का आपण काय माहिती नाही. नंबर लागला तर भारीच आहे. तपकुंडापाशी आला तुम्ही तर या मित्राचा स्टॉल आहे, या स्टॉलपाशी तुम्ही यार राहू शकता, या ठिकाणी तुमचे कपडे बिपडे ठेवू शकता. आता आपल्याला देखील आंघोळ करायची तपकुंडामध्ये. चला तर मग आता तपकुंडामध्ये जाऊ. फायनल मित्रांनो आपले आंघोळ झालेले तपकुंडामध्ये आणि आपले काका जाऊ. गोव्यावरनं आलेल्यात एक मराठी बोलणारा माणूस भेटला, खूप समाधान वाटलं. दोघांनी आम्ही तपकुंडामध्ये स्नान केलेलं आहे, आता आम्ही निघालो आहे
पत्री विशाल श्री पत्री विशाल जी के मंदिर मध्ये दर्शन घेण्यासाठी। चला तर यार तुम्हाला देखील या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन भेटल, तुम्ही देखील जय पत्री विशाल सर्वांनी म्हणा आणि मी देखील निघालोय। हे पण याचं या ठिकाणी शॉप आहे वर्क आहे, या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कपडे या ठिकाणी घेऊ शकता, या ठिकाणी सेफमध्ये या। आणि या ठिकाणी तुम्हाला आहे ना देवाचा प्रसाद लागतो ना, तो प्रसाद या ठिकाणी आहे, इथं वस्तू ठेवता येतात आणि प्रसाद देखील आपल्याला घ्यायला येईल। चला तर मग निघूया मंदिराच्या दिशेने। चला तर मित्रांनो आपण निघूया मंदिराच्या दिशेने। हेच आहे ते तपकुंड आहे, तपकुंडामध्ये आपण आंघोळ केलेली आहे, स्नान केलेलं आहे, तर इथून इतकं गरम पाणी यार मित्रांनो भारी वाटलं ना। तर मंदिराच्या दिशेने आपण दर्शन घेण्यासाठी जर चाललो आहे, तर हे या ठिकाणचं वातावरण आहे, इथून शॉर्टकट मार्ग आहे, शॉर्टकट मार्गातून आपल्याला वरती श्री बद्री विशाल मंदिराकडे चाललो आहे। तर फायनल आपण आलोय श्री बद्री विशाल या मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी। या ठिकाणी आहे श्री बद्री विशाल धाम, आपल्याला मंदिरामध्ये दर्शन घेणं जायचं। मंदिरामध्ये आता आपण दर्शन घेण्यासाठी जाऊया। आपल्याला आणि 10 पायऱ्या चढल्यानंतर पहिला टप्पा पूर्ण होतो आणि बद्री विशालचं हे मंदिर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला भेटतंय। आतमध्ये एंटर करूया यार। मागच्या वर्षी आहे ना जिथपर्यंत ती पत्र्याची लाईन दिसते का तिथून लाईन होती चालू, एवढं आजारी पडलेलो, इच्छा नव्हती खरं ना मंदिरामध्ये जायची। ते युपीचे मित्र होते, त्यांच्यामुळं देखील इथपर्यंत येण्याचा योग आला आणि देखील पाहू शकतो। मित्रांनो थोडंच काय अंतर बाकी आणि मुख्य प्रवेशद्वार मंदिराचं हे समोर आहे गाईज। तर आपण मंदिराच्या आतमध्ये एंट्री करण्यापूर्वी मित्रांनो मस्त असं दर्शन झालंय, बस 15-20 मिनिटंच लागले असतील। तर हा या ठिकाणचा परिसर आहे या मंदिराचं हे बाहेरचं गेट, आणि या ठिकाणी मला महाराष्ट्रातील काका लागले। काका नमस्ते। हरिद्वारमधनं दिल्लीमधून ना? दिल्लीमधून चालत आल्यात आपलं मराठी गाव कोणतं? धर्मापुरी परळीवजना। परळीवजना धर्मापुरी मधनं आलाय, एकटाच आलाय का? जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। तरी एकटाच कोण कोण नव्हतं सोबत? आता जाताना कसं? आता इकडून बसमध्ये जायचं आहे। बसमध्ये जायचं? मग दिल्ली कसं आलं? आता इथून हरिद्वारा जायचं। दिल्लीत कसं बस रेल्वे ट्रेन? हा ट्रेन। मग दिल्ली बसत किती महिने झालं? तीन महिने झालं चालू। केदारनाथ झालं का? केदारनाथ करून बद्रीनाथ केलं? केदारनाथ गंगोत्री बद्रीनाथ झाला। बघितलं मित्रांनो मराठी माणूस काय करू शकतो। मी सायकल वरती आलोय, महाराष्ट्राला प्राऊड फील आहे, मी नेपाळला चाललोय, पण ह्यांच्याकडे बघून देखील एक समाधान वाटलं की यार आपल्या एवढे लोक आहेत ना आपल्या महाराष्ट्रातली स्ट्रॉंग। दिल्लीत तर माणूस 3 महिने झालं चालत आपले जय महाराष्ट्र, 3 महिन्यात आपले 3 धाम करून आज आता पुन्हा परतीच्या प्रवासात निघाले, खूप भारी वाटलं। चल नर्मदा परिक्रमा 5.5 महिने केले, 3 महिने असे 8.5 महिन्यामध्ये 10,000 किलोमीटर चाललंय। साडेआठ महिन्यामध्ये 10,000 किलोमीटर पायी सर्व पायी केलेली आहे। नंबर आहे का? नंबर आहे, नंबर ह्यांचा घेतो आणि ह्यांना एकदा परळी वैजनाथला मी ह्यांना भेटायचा आहे। मित्रांनो खूप छान असं दर्शन झालेलं आहे या ठिकाणचं आहे ना, पाहू शकता या ठिकाणी प्रवेश निश्चित आहे। हा संपूर्ण परिसर बद्रीनाथ मधला आहे, या ठिकाणी फिरण तेवढं यार थोडंच आहे। बघू शकता हा परिसर, या ठिकाणी हनुमान मंदिर आहे, छान वाटलं यार हे मंदिर श्री बद्री विशालजीचं आहे। गर्दी तशी खूप कमी आहे, 15-20 मिनिट जास्तीत जास्त लागले असतील। दर्शन एकंदरीत छान झालं, आतमध्ये थोडे वाढव थांबलो, बजरंगबली असेल, देवीचे क्षेत्रपाल घंटाकर्ण मंदिर,
या ठिकाणी देखील तुम्हाला पाहायला भेटेल. दर्शन घेतलेलं आहे, दर्शन घेऊन आपण आता खाली उतरतोय. ज्या ठिकाणी आपण तपकुंडामध्ये स्नान केलं होतं त्या ठिकाणी आपले रेनकोट आहे तो घेण्यासाठी चलो. प्रसाद घेतलाय, प्रसाद घेऊन आपले ज्या ठिकाणी तपकुंडापाशी कपडे ठेवले होते ते कपडे पण घेतलेत आणि आता आपल्या रूमकडं निघालोय. खूप छान मस्त असं दर्शन झालं. आता दर्शन घेऊन आपल्या मित्रांनो, यार मंदिरामध्ये दर्शन घेतलंय, सकाळपासून काहीच नाश्ता केलेला नव्हता आणि काल पण यार मित्राबरोबर आपल्या 2 वाजता जेवण केलं होतं, तू निघून गेलाय म्हणजे त्याचं पण यार अडचणी आहेत. आजी यार त्याचे ठीक हो, देवाच्या चरणी प्रार्थना करतो, देवाच्या चरणी प्रार्थना नक्कीच यशस्वी होऊन दे. तो जाऊस तर त्याच्याबरोबर आजीने मन सोप्त बोलून द्या, खूप लांबनं चाललाय तो आजीसाठी, आजी पण त्याचा दुसरा काढते. आणि सकाळ काहीच नाश्ता नव्हता केला, दर्शन घेतलंय आणि आता त्यांना नाश्ता ठेवाय म्हणजे की दाल भातच खातो. आता कृष्णा हॉटेल आहे या ठिकाणी, हॉटेलच्या जास्त